स्त्रिया विश्व दिव्यांग असोसिएशनच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. सरस्वती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल श्रेया विश्व दिव्यांग असोसिएशन युवा क्रांती ज्योत सामाजिक शैक्षणिक बहुद्देशीय संस्था नाशिक मनकर्णिका महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं सातपूर कॉलनी येथील आनंदछाया लालबागचा राजा गणपती मंदिर परिसरात मोफत आरोग्य तपासणी व निदान शिबिर राबविण्यात आलं. यावेळी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. पण हे शिबिर जरा एक वेगळ्या अँगलचं दिसतंय मला. या ठिकाणी पहिल्यांदा दिव्यांग बांधवांसाठी एक वेगळ्या पद्धतीचं शिबिर या ठिकाणी या संस्थेने आयोजित केले. खरं तर आयोजकांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी आपण जेव्हा समाज जीवनात राहत असताना खऱ्या अर्थाने आपल्याला तीन आरोग्याच्या काळजी घ्याव्या लागतात. वैद्यकीय आपले औद्योगिक आरोग्य जिथे आपल्या काम करत असताना हात पायला लागते आणि आपल्याला अपंगत होते तिथे आपण काळजी घेतली पाहिजे. शारीरिक आरोग्य असतं जिथे आपल्याला दमा थकला थकवा ताप उलटी वगैरे येते त्या आरोग्याची आपण काळजी घेतली. आणि तिसरं आरोग्य असतं ते मानसिक आरोग्य असतं. या मानसिक आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून ह्या अशा आरोग्यांची काळजी घेण्यासाठी आणि या आरोग्याचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी असे शिबिर होणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि म्हणून या संस्थेनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आयोजन एवढे आहेत त्यांचा मनापासून आभार. आमचं हॉस्पिटल जे आहे आय टी ऑफिसच्या एक्झॅक्ट समोर आमचं हॉस्पिटल आहे. कोजुपेटचा बेटअप आहे आमचा. मेडिकल डायरेक्टर आहे तिथे म्हणून समजून घेत होतं दुलाल पटेल. म्हणून सर गेल्या 20 वर्षांपासून पंचायतमध्ये हॉस्पिटल करत आहे. भरपूर सेवा त्यांनी आता पण तुमच्या दिली आहे. सातपूरमध्ये आम्हाला योग नव्हता आतापर्यंत येण्याचा. तर तुमच्या वतीने आम्ही सातपूरमध्ये आलो म्हणून मनापासून प्रत्येक सगळ्यांचा आभार. तुमचे जे काही तुम्हाला त्रास आहे जे काही कंप्लेंट्स आहे असे सगळे डॉक्टर आहेत त्यांची डिस्कस करा आणि त्याचा तुम्ही भरपूर फायदा घ्या. नमस्कार. मी आदेश वानखेडे संस्थापक अध्यक्ष युवा क्रांतीकर सामाजिक शैक्षणिक उद्देश संस्थांचा. आज सातपूर कॉलनीमध्ये सरस्वती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल श्रेया दिव्यांग असोसिएशन युवा क्रांतीकर सामाजिक शैक्षणिक उद्देश संस्था व मणिकर्णिका महिला उद्देश संस्था यांच्या वतीने सातपूर भागातील नागरिकांसाठी आज मोफत आरोग्य व निदान शिबिर आयोजित केलं आहे. येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी शिबिरात घेतला व प्रमुख पाहुणे म्हणून युवा क्रांती ज्योत फाउंडेशनच्या जयश्रीताई आयरे तसेच ॲडव्होकेट वैष्णवी कोकणे ते उपस्थित होते. तसेच सरस्वती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर यांचे आम्हाला धन्यवाद. आरोग्य तपासणी शिबिर निदान घेण्यात आलं. बऱ्याचशा नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असोसिएशन सातपूर सरस्वती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल श्रेय विश्व दिव्यांग असोसिएशन युवा क्रांती ज्योत सामाजिक शैक्षणिक बौद्धिक संस्था मनकर्णिका महिला बौद्धिक संस्था यांच्या विद्यमानाने आज सातपूर कॉलनीमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घेतला. आलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचे व डॉक्टरांचे आभार मानतो. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असे श्रेया विश्व दिव्यांग असोसिएशन युवा क्रांती सामाजिक शैक्षणिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सातपूर कॉलनी येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. सर्व नागरिकांना या शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये ब्लड शुगर रक्तदाब ECG वजन व उंची ऑक्सिजन पातळी आरोग्य मेडिकल तपासणी तसेच इतर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला. या शिबिराप्रसंगी डॉक्टर रोहन दरेकर डॉक्टर बिलाल पठाण डॉक्टर मनोज भाडमुखे डॉक्टर उन्नती पिल्लोरे डॉक्टर जगदीश अरविंद आखाव सागर गुरव मदतनीस अंकिता पाडवी राहुल सोनवणे कविता गावित वैष्णवी कोकणे जयश्रीताई आहिरे पंकज बैरागी महेश भोंडेकर आदेश वानखेडे ज्ञानेश्वर पठारे प्रतिभा निकम निलेश शेकोकर देवकी बैरागी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक.